बनवलेल्या आहे. आतापर्यंत आपण दुसऱ्या देशाच्या किंवा प्रायव्हेट सेक्टरच्या बनवलेल्या आपण घेत होतो आणि त्यांचे कास्ट पण जास्त होतं. आता DRDO आपल्या सायंटिस्टने बनवलेले आहे, हे BDDS करिता फारच उपयोग राहणार आहे. आणि हे रोबो स्टेअरकेज चढू शकतं आणि खाली दलदलामध्ये सुद्धा जाऊ शकतं आणि 500 meters लाईन ऑफ साईटवर कारवाई करू शकतं आणि रिमोटनी ऑपरेट करू शकतं, फायबरनी करू शकतं किंवा वायरलेस पण करू शकतं. आणि यांच्या क्षमता हे 25 किलोच्या वजनाची पण ते उचलू शकतं असं हे रोबो आहे आणि आपलं BDDS ला हे भक्कम करण्यासाठी उपयोग पडणार आहे.